आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपुरात प्रथमच पोहोचले नदीचे पाणी, नागरिकातून आनंदोत्सव साजरा. संभाजीपूरच्या पाणी योजनेचे काम पूर्णत्वास येत असल्याने नदीचे पाणी आता लवकरच गावात पोहोचणार आहे. संभाजीपूरच्या स्थापनेपासून पाणी योजना नसल्याने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत होते. ग्रामपंचायतीने पाणी योजनेसाठी प्रस्ताव पाठवला होता. खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली आहे. योजना मंजूर होताच लोकनियुक्त सरपंच सौ अनुराधा कोळी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी याचा पाठपुरावा केला, त्यामुळे पाणी योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. आता या योजनेचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच पाणी योजना कार्यान्वित होणार आहे. संभाजीपूरमध्ये प्रथमच नदीचे पाणी येत असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होते. रामचंद्र भीमराव बोलते, मुक्त सैनिक सहकारी आणि येथे ग्रामपंचायत आपण होण्यासाठी जे पाणी येते भयंकर म्हणजे आमचं बोरचं पाणी तेवढंच आहे, बाकी नदीचं पाणी नाही काय नाही. पण इथं जसं स्थापना झाली ग्रामपंचायत तेव्हापासून इथं आत्तापर्यंत आता जे नदीचं पाणी सर्व पाणी आलेलं आणि ग्रामपंचायत झाल्यापासून आणि निवडणूक झाल्यापासूनच ग्रामपंचायत सरपंच संभाजी कुळी यांचं मार्गदर्शनखाली सर्व ग्रामपंचायत खुश आहे आणि सर्व काही कामे ताबडतोब त्यांनी केलेलं आहे. आणि पाण्याचा बंदोबस्त पहिला त्यांनी तातडीने 6 महिने 8 त्यांनी पाण्याचा बंदोबस्त करून पाणीचं काम चालू केलेलं आहे, तरी आम्हाला फार आनंद आहे. सोनू मक्त मुल्ला राहणार संभाजीपूर जयशिंगपूर. इथं आता आम्हाला पाणी पहिला बोरचं मिळत होतं आणि आता जवळजवळ 30 वर्ष झालं आम्ही बोरचंच पाणी पितो आहे. आता नवीन ग्रामपंचायत झाल्यापासून आता पहिल्यांदाच म्हणजे अनुराध संभाजी कोळी यांनी प्रयत्न करून नदीचं पाणी आता घरपोच आणि ही योजना आमदार खासदार तसेच राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सहकार्याने हे मंजूर झालेले आहे आणि त्यांच्या मार्फत अनुराध संभाजी कोळी यांनी प्रयत्न करून एकदम जातीनं तातडीनं लक्ष घालून घरपोच संपूर्ण वार्डामध्ये पाणी पोच करण्याचे त्यांनी हे केल्याने येत्या 6 महिन्यात हे पाणी निश्चितच सर्वांनी मिळणार याच्याबद्दल काय शंका राहिलेली नाही. महानकर न्यूजसाठी संभाजीपूरहून ऋषिकेश बावचे.